रामकृष्ण आरी माऊली ग्राउंडमध्ये आपलं सरशी स्वागत शेतकरी मित्रांनो आपण पावसाचे अपडेट सांगतो आहे बघा आज आहे तारीख नऊ जानेवारी दोन हजार बावीस नवीन पावसाचे आपण अपडेट सांगतो आहे आपल्या चॅनलसाठी जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकन घंटीचं बटन दाबा म्हणजे आपल्याकडून असे जे नवनवीन येणारे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि ते व्हिडिओ आपल्याकडून मिस होणार नाही शेतकरी मित्रांनो नागपूर विभागामध्ये बघा आज विजांच्या गडगडारसह पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता आहे नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा ह्या नागपूर विभागामध्ये आज पाऊस पडण्याचे चान्सेस जास्त आहेत सोबत जर तुम्ही पाहिलं तर सोबत जर तुम्ही पाहिलं तर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ ह्या ठिकाणचा तुळळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस काही सर्व दूर नाही म्हणजे प्रत्येक जिल्हावाईज पडेल पूर्ण सगळीकडे असा नाही जागोजागी पडेल एक इथं जर पडला तर एक चार किलोमीटर किंवा पाच किलोमीटर तिथं पडणार नाही असं असं भाग बदलत भाग बदलत पाऊस पडणार आहे सोबत जर बघितलं तर नांदेड हिंगोली परभणी लातूर आणि उस्मानाबाद इथंसुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे वर बघितला तर जळगाव औरंगाबाद अहमदनगर नाशिक पुण्याचा क उत्तरेचा भाग मुंबई आणि रायगड रत्नागिरी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचे चान्सेस आहे हा पाऊस मात्र नुकसानीचा पाऊस आहे ह्या पावसामुळं शेतीसाठी असा काही त्याचा फायदा होणार नाही पण वातावरण तसं झालं की शेतकऱ्यांना नुकसानीसाठीच तोंड द्यावं लागणार आहे विशेष करून द्राक्षबाग शेतकऱ्यांसाठी चांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूर ह्या भागामध्ये धुकं जास्त राहील नऊ दहा अकरा बारा तेरा ह्या ठिकाणी धोक्याचं प्रमाण जास्त राहील सांगली जिल्ह्यामधील बघा मिरज तालुका तासगाव तालुका परत आटपाडी कवठेमंकाळ ह्या भागामध्ये धोक्याचं प्रमाण जास्त राहील हे चार पाच दिवस आहेत विशेष करून शेतकऱ्यांनी द्राक्षबागेची काळजी घ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या भागामध्ये सुद्धा धुकं पडू पडू शकतं आपले मित्र आहेत गुहागरचे आपल्याला कायम कॉ कॉन्टॅक्टमध्ये राहत आहेत की माऊली धुकं पडते का सांगा धोकं पडते का धुकं प पा, थोडंफार पा, चा प्रभाव आपल्या पिकांवर दाखवणारच आहे पण शेवटी आपण आपली योग्य ती औषध उपचार करून खबरदारी घेण्याचं फक्त काम आपण करायचं आहे शेतकरी मित्रांनो आपण हे सांगितलेले पावसाचे अपडेट तुम्हाला कसे वाटले कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला तुमच्या गावाचे जर अपडेट पाहिजे असतील तर तुमचं गाव तालुका आणि जिल्हा हे मेन्शन करा कॉमेंट बॉक्समध्ये आपण तुम्हाला त्याचे शंभर टक्के रिप्लाय देऊ आपल्या माऊली ॲक्रोवन या चॅनलसाठी जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकन घंटीचं बटन दाबा म्हणजे आपल्याकडून असे जे नवनवीन येणारे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि ते व्हिडिओ आपल्याकडून मिस होणार परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी